शिवसेनेच्या तीन सदस्यांना डिस्क्वालिफिकेशनची नोटीस विधिमंडळाच्या सचिवामार्फत आम्ही दिली आणि राज्यपाल महोदयांची सुद्धा काल भेट घेतलेली आहे। असं असताना जर तीन सदस्य जे दोन सदस्य मी त्यांच्याविषयी बोलत नाही परंतु आपलं विधान परिषदेच्या ज्या उपसभापती म्हणून कार्यरत आहे नीलमताई यांच्यावरही आम्ही अशा पद्धतीने पक्षांतर डिस्क्वालिफिकेशनची नोटीस दिलेली आहे। आणि मग आता आपण सभागृहाचं कामकाज चालवतो। आता सर्वोच्च न्यायालयाचं 16 आमदाराच्या अपात्रते संदर्भात ज्या सर्वोच्च न्यायालयात चर्चा झाली तर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवलेलं आहे। याचाच अर्थ हेही प्रकरण विधान परिषदेच्या सभापतींकडे चर्चेला येईल। आणि आताच्या घडीला विधानसभेचे सभापती नसल्यामुळे नैसर्गिकरित्या उपसभापतींकडे हे काम येईल। आणि म्हणून आमचं असं म्हणणं होतं की सकाळी काही गैरसमज झालेले की हा काही अविश्वास प्रस्ताव नाहीये, हा काय आम्ही अविश्वास प्रस्ताव हा वेगळा अविश्वास प्रस्ताव नाही। आमचं म्हणणं असं होतं की ज्या उपसभापती या चेअरवर आहेत त्यांच्याविषयी जर अशा पद्धतीने डिस्क्वालिफिकेशन चालू असेल तर नैतिकदृष्ट्या त्यांनी या चेअरवर बसणं योग्य होणार नाही, त्यांच्याकडून न्याय मिळेल का नाही मिळेल अशा प्रकारचा आमचा प्रश्न होता। आणि म्हणून आम्ही रिमूव्हल अशा पद्धतीने आपल्या समोर सादर केलंय, आपण या बाबतीत निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती आम्ही केलेली आहे।